हॅलो फ्रेंड्स, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता 7वीसाठी घेतल्या जाणाऱ्या RTS याचाच अर्थ रयत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. हे प्रश्न मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी या विषयांवर आधारित प्रश्न असतात. एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते. तर त्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी विषयाशी संबंधित आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण अभ्यास करूया. हे प्रश्न परीक्षेला असतील असं नाही, आपल्याला फक्त त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक कल्पना यावी की प्रश्न कशा प्रकारे आपल्याला त्या परीक्षेला विचारलेले असतात. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, या आधारे आपण अभ्यास करून त्या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. तर पहिला प्रश्न असा आहे, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? इथं 4 पर्याय दिलेत, शब्द, वर्ण, अक्षर, व्यंजन. यापैकी शब्द शब्दांपासून अक्षर आणि त्यामधले काही व्यंजन असतात, पण मूळ ध्वनी जो आपल्या मुखातून निघतो त्याला म्हणतात वर्ण. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न असा आहे, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? ध्वनी, स्वरादी, अक्षर कि व्यंजन. तर ह्या 4 पैकी स्वरादी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी असं म्हणतात. पुढचा प्रश्न, विसर्गाचा उच्चार टिंबटिंब वर्णासारखा होतो, ह, ध, क्ष कि फ. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ह. पुढचा प्रश्न, श, श, स या वर्णांना काय म्हणतात? पर्याय 4 दिलेत, अर्धस्वर, मृदुवर्ण, उष्मे कि अनुनासिके. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उष्मे. पुढचा प्रश्न असा आहे, पुढील पैकी संयुक्त स्वर कोणता? 4 पर्याय दिले त्याच्यासाठी, ओ, ई, ऋ कि ज्ञ. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओ हे संयुक्त स्वर आहे. पुढील पैकी सामान्य नाम कोणते? 4 पर्याय, पहिला आहे डोंगर, दुसरा आहे हिमालय, तिसरा सह्याद्री कि अरवली. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डोंगर. कारण हिमालय, सह्याद्री, अरवली ही नावं सामान्य नावं नाहीत, तर त्या प्रत्येक पर्वताला दिलेली ही नावं आहेत, त्यामुळे डोंगर हे सामान्य नाव आहे. पुढचा प्रश्न, काल तुमच्याकडे कोण आले होते या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोण ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर या सर्वनामाचा प्रकार कोणता असेल? 4 पर्याय आहेत त्याच्यासाठी, पुरुषवाचक, संबंधी, प्रश्नार्थक कि अनिश्चित. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रश्नार्थक. कारण त्या शब्दामधून प्रश्न निर्देशित होतोय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नार्थक. म्हणजे या कोण या सर्वनामाचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. पुढचा प्रश्न आहे, आईने मला कडू औषध दिले, यामध्ये अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. कडू हे एक विशेषण आहे आणि ते अधोरेखित केलेलं आहे, तर तो प्रकार खालीलपैकी कोणता आहे? गुणविशेषण आहे, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण कि धातु साधित विशेषण. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुणविशेषण. कारण तो शब्द औषधाचा गुण दाखवतोय, त्यामुळे गुणविशेषण हा त्या विशेषणाचा प्रकार. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण कोणते नाही? 4 पर्याय इथे दिलेत, इथे, खरोखर, सभोवार, सर्वत्र. यापैकी इथे, सभोवार, सर्वत्र हे एखादं स्थल दर्शवतात किंवा स्थलासाठी ते विशेषण आलेलं आहे, पण खरोखर हा जो पर्याय आहे तो स्थलवाचक क्रियाविशेषण नाही, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खरोखर. पुढचा प्रश्न, पुढील पैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा. पहिला पर्याय दिलाय, संबोधदर्शक वा, विरोधदर्शक म्हणून, शोकदर्शक आगाई कि संमतीदर्शक जी. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संबोधदर्शक वा. वा हा जो शब्द आहे तो संबोध दर्शवण्यासाठी वापरला जात नाही. उरलेले 3 पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1, संबोधदर्शक वा. तर अशा पद्धतीचे मराठीशी संबंधित काही प्रश्न त्या स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात. आपण अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, मराठीचा जास्त मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेऊन व्याकरणाशी संबंधित किंवा शब्दांशी किंवा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण यांच्याशी संबंधित जे काही प्रश्न आहेत, जे काही मूलभूत ज्ञान आहे मराठीमधले, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील.
हा व्हिडिओ फक्त आपल्याला प्रश्न कशा संदर्भात विचारले जाऊ शकतात याची कल्पना यावी एवढ्यासाठी आहे. हेच प्रश्न परीक्षेला असतील असा याचा अजिबात अर्थ नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी फक्त कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते या व्हिडिओमधून सांगायचं. धन्यवाद.